हेलो फ्रेंड्स, मी प्रीती। माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण क्रीम व कस्टर्ड पावडर न वापरता फक्त अर्धा लिटर दुधापासून मार्केटसारखी क्रीमी क्रीमी मँगो आईस्क्रीम घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कढईला प्रथम पाण्याने ओली करायची, म्हणजे दूध कढईला खाली लागणार नाही। मी इथे अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतले आहे, तुम्ही रोजच्या वापरातील दूध घेतले तरी चालेल। आता गॅस पेटवून घेऊ, चमच्याने गोल गोल फिरवत दूध आटवायचे आहे। अशा प्रकारे दुधाला एक उकळी येऊ देऊ। हे बघा, दुधाला उकळी आलेली आहे। चमच्याने अशा प्रकारे हाय फ्लेमवर 5 मिनिट फिरून दूध आटवायचं आहे। कढईच्या काठाला आलेली क्रीम काढून दुधामध्ये मिक्स करायची आहे, म्हणजे आपली आईस्क्रीम छान क्रीमी क्रीमी बनते। हे बघा, दूध बरंचसं आटलेलं आहे। आता यात टाकू 4 चमचे साखर। इतकी साखर कमी साखर का घेतली ते मी तुम्हाला नंतर सांगते। साखर वितळेपर्यंत चमच्याने फिरून घेऊ। अर्धा बाउल दूध पहिलेच काढून ठेवलं होतं, यात टाकू 2 चमचे कॉर्नफ्लावर। हे चांगल्या प्रकारे चमच्याने फेटून घेऊ, जेणेकरून याच्या गुठळ्या राहणार नाही। कॉर्नफ्लावर हे थंड दुधातच मिक्स करावं, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात। हे बघा, हे मिक्स झालेलं आहे। साखर दुधात विरघळली आहे। आता दुधात टाकू कॉर्नफ्लावर टाकलेलं दूध। हे थोडं थोडं टाकत दुधाला चमच्याने फिरवत राहायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही। 1 मिनिट याला असंच चमच्याने गोल गोल फिरवत राहायचं, कारण आता हे दूध आता लवकरच दाटसर होतं। हे बघा, दूध आता दाटसर झालेलं आहे। दुधाची अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, याच्यापेक्षा पातळ पण नको व जास्त दाटसर पण नको। अशा प्रकारे आता गॅस बंद करून याला थंड होऊ देऊ। दूध थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे। यात टाकू 1 छोटा पिकलेला गोड आंबा, साल काढून बारीक कट केलेला आहे तो टाकू। ही दुधावरची साय जी आपण काढून फ्रीजमध्ये जमा करत असतो ती आहे, ती यात टाकू। हे अर्धा बाउल कंडेन्स मिल्क आहे। हे बाजारात मिळतं पण मी हे घरी तयार केलेलं आहे। कंडेन्स मिल्कमध्ये साखर बरीच असते, म्हणून मी दुधात कमी साखर टाकली होती। याला आता ग्राइंड करून घेऊ। हे बघा, ग्राइंड झालेलं आहे। बघा हे किती छान क्रीमी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। याला आता एअरटाईट कंटेनरमध्ये टाकू। याचं झाकण लावून याला 3 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवू। फ्रीजला मॅक्झिमम स्टेजवर ठेवायचं आहे। 3 तास झालेले आहे। ही आईस्क्रीम आता अर्धवट सेट झालेली आहे। याला आता मिक्सरच्या भांड्यात टाकू। यात टाकू 1 चम्मच इसेन्स। आता हे ग्राइंड करून घेऊ। हे बघा, ग्राइंड झालेलं आहे। याला त्याच कंटेनरमध्ये टाकायचं आहे। हे बघा, एअर बबल्स आलेले आहे, म्हणजे आपली आईस्क्रीम छान बनते। ॲल्युमिनियम फॉईल पेपर किंवा प्लॅस्टिक पेपरने याला कव्हर करायचं आहे, म्हणजे आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमा होत नाही। यावर अशा प्रकारे पेपरने कव्हर करायचं आहे। मी दुधाच्या पॅकेटचं प्लॅस्टिक या आकाराचं कापून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यावर झाकण लावून फ्रीजरमध्ये 7 ते 8 तास किंवा ओव्हरनाईट ठेवू शकता। मी याला फ्रीजरमध्ये ओव्हरनाईट ठेवलं होतं, याला फ्रीजरमधून काढलेलं आहे। हे प्लॅस्टिक काढूया। कलर येण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आईस्क्रीमच्या मिश्रणात केसरच्या 4-5 काड्या दुधात मिसळून टाकल्या होत्या। हे बघा, बिलकुल आईस क्रिस्टल दिसत नाही आहे, आईस्क्रीम छान सेट झालेली आहे। हे बघा, किती छान क्रीमी क्रीमी आईस्क्रीम बनलेली आहे। माझ्याकडे आईस्क्रीम स्कूप आहे, तुम्ही चम्मचने पण काढू शकता। स्कूपने आईस्क्रीम काढून बाउलमध्ये सर्व करूया। अशा प्रकारे
हे बघा किती छान आईस्क्रीम निघाली, दिसत आहे ना एकदम मार्केट सारखी मँगो आईस्क्रीम। आता आपण 4-5 आईस्क्रीम बॉल काढूया, यावर कलरफुल सोपचे दाणे व टुटी फ्रुटीने गार्निशिंग करूया। हे बघा किती छान आईस्क्रीम, क्रीमी क्रीमी आईस्क्रीम बनलेली आहे, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी झाली ते। वाव, खूपच छान टेस्टी झालेली आहे, अगदी मार्केटसारखी दिसते पण आणि चव पण तशीच आहे। तुम्ही अशी आईस्क्रीम नक्की बनवा, मला कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसोबत। स्वस्त रहा, खुश रहा, वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। Thank you.